मुलांनो इत्ता सातवीमध्ये आज आपण युनिट क्रमांक सिक्स युनिट क्रमांक सहा या युनिटची तयारी करत असताना आपण पाठ क्रमांक चौदा आणि पाठ क्रमांक पंधरा या दोन पाठांची तयारी करणार आहोत त्यासाठी पान नंबर पंच्याहत्तर पान नंबर बहात्तरवर जी कविता आहे माळीन कविता या कवितेची माहिती आज आपण घेणार आहोत कारण घटक चाचणी क्रमांक सहाची तयारी करण्यासाठी दोन पाठांची तयारी करायची आहे पाठ क्रमांक चौदा आणि पंधरा त्यामध्ये पाठ क्रमांक चौदा माळीन ही कविता है, आहे आणि पाठ क्रमांक झाड आणि पंधरामध्ये झाड आणि लवाळी या पाठांची तयारी करायची आहे तर आज आपण पान नंबर बहात्तरवर जी कविता आहे त्या कवितेची माहिती घेऊ दिस पोयम इज अ कॅरेक्टर स्टीच ऑफ लेडी हू इज अ फ्लोरल

एका झाडाखाली कट्ट्यावर बसून आपण आणलेली फुले आणि हार अतिशय हुशारीने सेल करते म्हणजे विकते यावर आधारित ही कविता आहे कवितेचं नाव आहे माळीन आली माळीन आली माळीन चाले झोकात ही जी माळीन आली आहे फुले विकायला हार विकायला ती झोकामध्ये चालते अगदी डौलदारपणे आनंदाने डोक्यावर पाठी घेऊन बोले तालात, काय म्हणते आली माळीन आली माळीन चाले झोकात झोकात म्हणजे तिच्या स्टाईलमध्ये लक डौलदार चालीमध्ये डोक्यावरती पाटी घेऊन बोले तालात आणि अशी आलेली माळीन आपल्या डोक्यावरती पाटी घेऊन बोले तालात बोलते काय बोलते कवितेच्या पुढील वळीत पाहू फुले घ्या की हो ताई माई बोले तोऱ्यात फुले घ्या की हो ताई माई बोले तोऱ्यात डोळेचा पदर खोवून उभी अंगणात आणि फुले घ्या म्हणून ती ताई आणि माई ना अगदी तोऱ्यामध्ये बोलते तोऱ्यात म्हणजे आपल्या तालात ठसक्यामध्ये डोईचा पदर खोवून उभी अंगणात आणि आपल्या डोक्यावरचा पदर ती आपल्या कमरेला खोते आणि आपल्या समोर उभी राहते आपल्या अंगणात दरवाजेच्या अंगणात येऊन आणि म्हणे आली माळीन आली माळीन चाले झोकात डोक्यावरती पाठी घेऊन बोले तालात फुले घ्या की हो ताई माई बोले तोऱ्यात डोईचा पदर खोनी उभी अंगणात पुढे पहा कवितेच्या ओळीमध्ये सौ मृन्मयी लिमने लिमयी काय म्हणतात ते नेसले की सुंदर ते नववारी लुगडं तिने आपल्या शरीरावर सुंदर असे नववारी लुगडं नेसलेलं आहे लुगडं म्हणजे काय साडी नेसली की ते नऊवारी लुगडं आणि आपल्या सुंदर शरीरावर तिने सुंदर अशी नववारी लुगडं लिहिलेली ल्या आहे म्हणजे तिने ते लुगडं आपल्या अंगावर शरीरावर परिधान केलेलं आहे नेसलेला आहे नेसली की सुंदरते नऊवारी लुगड लाल जांभळी बुट्टीवरी चरतारी काठ आणि या नऊवारी साडीवर जांभळ्या बुट्ट्या आहेत आणि जरतारी काठ आहे चमकणारा काठ या नववारी साडीला जरतारी चमकणारा काठ आहे जरतारी म्हणजे चमकणारा सिल्वर कलरचा पुढे छोटासा जुळणा तिने लावला कमरेस आणि आपल्या कमरेस तिने पैसे ठेवण्यासाठी छोटासा झुळणा सोडलेला आहे आणि त्याला पैशाचा बटवा खोचला आहे दुसऱ्या बाजूस छोटासा झुळणा तिने लावला कमरेस पैशाचा बटवा खोचला दुसऱ्या बाजूस अशी नऊवारी लुगडं नेसलेली जांभळी बुट्टीची जरतारी लुगडं नेसलेली अशा लुगड्याला तिने छोटासा झुळणा सोडलेला होता आणि आपल्या कमरेला पैशाचा बटवा देखील खोचलेला होता हार हार ठेवून पारावरती बैसे बाजूस निरखे टकमक बसून आल्या गेल्यास आपल्या डोक्यावर आलेले डाल आहे फुलांची हारांची ती पारावरती ठेवते हार ठेवून पारावरती बैसे बाजूस आणि त्या डालीच्या बाजूला स्वतः बसते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना निरखे टकमक पाहते आणि कशी म्हणते निरखे टकमक बसूनी आल्या गेलास कांबटीचा हारा तळी ठेवी पळस पानं फुले विविध तिने मांडियली छान आणि आपल्या कामटीच्या डालीमध्ये आणलेली हार फुले पळस पान ती त्या ठिकाणी ठेवते कांबटीचा हारातळी ठेवी पळस पान फुले विविध रंगीतीने मांडलेली छान आपल्या कामठीमध्ये मध्ये डालीमध्ये आणलेले हार तिने काय करते झाडाच्या बाजूला अडकवते फुले छानपणे मांडते कांबटीचा हार तळी ठेवी पळस पान फुले विविध रंगीतीने मांडलेली छान से बोटावरती गजरे धाग्यात हार ते मोहकसे बांधण्यात पटाईत आपल्या बोटावरही फुलं घेऊन ती काय करते गजरे धाग्यामध्ये फुले धाग्यामध्ये ओवते हार ते मोहकसे बांधण्यात पटाईत आणि चांगले चांगले हार तयार करण्यासाठी ते अतिशय पटाईत असते पटाईत म्हणजे पारंगत असणे एक्सपर्ट असणे गुंपत से बोटावरती गजरे धाग्यात हार ते मोहकसे बांधण्यात ती पटायत आणि ही हार गुंपत असताना गजरे विनत असताना ती काय गप्पा मारते पहा गप्पा मारणे बायका सवे हा तिचा असे छंद येणाऱ्या जाणाऱ्या बायकाशी ती काय करते गप्पा मारते गप्पा मारणे बायका सवे हा तिचा असे छंद मध्येच ती समजावी रोख द्या उधार बंद आणि हा छंद बायका संगे गप्पा मारण्याचा बोलत बोलतच ती मध्येच म्हणते आणि समजावून सांगते रोख द्या उदार बंद कुणी घेतसे गजरे वेण्या नेती देवास कुणी गजरे घेतय कुणी वेण्या घेतात तर कुणी देवाला फुले नेतात कुणी घेतसे गजरे वेणे नेती देवास टपोऱ्या फुलांना मागणी चढत्या भावास मोठ्या मोठ्या फुलांना अगदी चढ्या भावामध्ये मागणी असते कुणी गजरे नेतात कुणी वेण्या नेतात कुणी देवाला फुले नेतात हार नेतात कुणी घेतसे गजरे वेण्या नेती देवास टपोऱ्या फुलांना मागणी चढत्या भावास फुलवाली म्हणे फुले माळा घाला देवास फुले वाता घासा घासागिस कशास ती फुलवाली काय म्हणते पा फुले माळा घाला देवास फुले वाहता देवास घासाघीस कशास करता देवाला फुले नेताना माळा नेताना देवाला तुम्ही अर्पण करता आणि हे फुले हार नेताना तुम्ही घासाघीस कशाला करता पैशाची असं ती येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणते फुलं वाली म्हणे फुले माळा घाला देवास फुले वाहता देवास मग घासागीस कशास अशा प्रकारे ही माळीन काय करते येणाऱ्या जाणाऱ्यांना फुलं विकते त्यांच्याशी गप्पा मारते अशी छान कविता कवयित्री सौ मृण्मयी लिमळे यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे या कवितेची आपण माहिती घेऊ परत एकदा कविताचं वाचन आपण करू आली माळीन आली माळीनं चाले झोकात डोक्यावरती पाठी घेऊन बोले तालात फुले ग्याकीवो ताई माई बोले तोऱ्यात डोईचा पदर खोवोनी उभी अंगनात निसलिकी सुंदरते नववारी लुगड लाल जांभुळी बुट्टी वरी जर तारी काट छोटासा झोळना तिने लावला कमरेस पैशाचा बटवा खोचला तुसऱ्या बाजूस हार ठेवोनी पारावरती बैसे बाजूस निरखेटक मक बसोनी आल्या गेल्यास कांबटीचा हार तळी ठेवी पळस पान फुले विविध रंगी मांडी छान गुंपतसे बोटावरती गजरे धाग्यात हार ते मोह कसे बांधण्या ती पट्टाईत गप्पा मारणे बायका सवे हा तिचा असे छंद मध्येच ती समजावे रोख द्या उदार बंद कुणी घेतसे गजरे वेण्या नीती देवास टपोऱ्या फुलांना मागणी चढत्या भावास फुलवाली म्हणे फुले माळा घाला देवास फुले वाता देवास मग घासा घस कशास अशा प्रकारे ही माळीन आपल्या सुंदर अशा वाणीने सुंदर अशा बोलण्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना फुले हार विकते आणि त्यांना बोलते त्यांच्याशी गप्पा मारते यानंतर पुढील कवितेची माहिती आपण घेऊया शब्दार्थ आणि स्वाध्यायरूपी रूपी प्रश्न या ठिकाणी थांबूया आणि हो माळीन या कवितेवर आधारित तुम्ही दुसरी एक छोटीशी कविता लिहून मला व्हॉट्सॲपवर सेंड करायची आहे धन्यवाद या ठिकाणी थांबूयात आपण था